मॉर्निंग द कॉलमच्या न्यूज पेपर रिव्ह्यू या कार्यक्रमात मी प्रियांका आपल्या सगळ्यांचं स्वागत करते लगेच सोडूया ताज्या कडे मराठा आरक्षण मिळवणारच अशी मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी विधानसभेत ग्वाही दिली आहे रेकॉर्डवर सांगतो मराठा आरक्षण देताना इतरांना धक्का लावणार नाही असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं आहे आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही अशी जाणीवही त्यांनी यावेळी विरोधकांना करून दिली आहे यासोबतच लॉकडाऊनमुळे वाहन उद्योगाचं कोटींचं नुकसान झालंय देशातील कोरोनाचा वाढता संसर्ग आणि वेळोवेळी लागलेल्या लॉकडाऊनमुळे या क्षेत्राचं दोन हजार तीनशे कोटींचं नुकसान झालंय यासोबतच तीन लाख पंचेचाळीस हजार लोकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत आता वळूयात लोकसत्ताकडे शेतकऱ्यांची दिशाभूल करतायत अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर केली आहे कृषी कायद्यांबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम पसरवण्याचं कारस्थान रचण्यात आलंय विरोधक शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्यांची दिशाभूल करतायत अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे गुजरातमधील विकास कामांच्या पायाभरणी समारंभानंतर पंतप्रधानांनी शेतकरी आंदोलनावर हे भाष्य केलंय यासोबतच महिला अत्याचार लांबणीवर पडलाय ऍसिड हल्ला किंवा सामूहिक बलात्कार करून हत्या करणाऱ्यांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची तरतूद असलेला शक्ती कायदा आणि त्यासाठी विशेष न्यायालयांच्या स्थापनेसाठी असलेले स्वतंत्र विधेयक विधीमंडळाच्या संयुक्त चिकित्सा समितीकडे सोपवण्याचा ठराव मंगळवारी विधानसभेत मंजूर करण्यात आलाय त्यामुळे महिला अत्याचार विरोधी कायदा आता लांबणीवर पडल्याचं आपल्याला दिसून येत आता पळूया दिव्य मराठीकडे शक्ती कायद्यासोबतच कोरोना चाचणी आता सातशे ऐंशी रुपयात अशी दिव्य मराठीची आजची दुसरी हेडलाईन आहे खासगी प्रयोगशाळेत कोरोना चाचणी आता केवळ सातशे ऐंशी रुपयांमध्ये होणार आहे राज्य शासनानं नऊशे ऐंशी रुपयांवरून हा दर दोनशे रुपये कमी करत सातशे ऐंशी रुपयावर आणला आहे ही कपात करण्याची सहावी वेळ आहे विधानसभेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी विधानसभेत ही माहिती दिली आहे आता वळूयात लोकमतकडे नव्या कोरोना रुग्णांचं प्रमाण पाच महिन्यातील निशांकावर अशी लोकमतची आजची हेडलाईन आहे देशात कोरोनाचा संसर्ग हळूहळू नियंत्रणात येत असल्याचं दिलासादायक चित्र असून देशात केवळ दिवसभरात बावीस हजार पासष्ट नवीन रुग्ण आढळले गेल्या पाच महिन्यातील ही निचांकी रुग्णसंख्या आहे देशात एकूण सक्रिय रुग्णसंख्या तीन लाख एकोणचाळीस हजार आठशे वीस एवढी आहे तर बरं होण्याचं प्रमाण पंच्याण्णव पूर्णांक बारा टक्क्यांवर आहे आता बघूया ते स्थानिक बातम्या चारा छावण्यांना तीन महिन्याचा खर्च मिळाला नाहीये त्यामुळे हे अनुदानाच्या प्रतीक्षेत असल्याची नगरटोडेची आजची हेडलाईन आहे दुष्काळी परिस्थितीमुळे गेल्या वर्षी उन्हाळ्यात चारा छावण्या सुरू करण्यास राज्य शासनानं परवानगी दिली होती मात्र ऑगस्ट ते ऑक्टोबर दोन हजार एकोणीस या कालावधीतील चारा छावण्यांचं अनुदान अजून मागील चौदा महिन्यांपासून मिळालं नाहीये त्यामुळे चारा छावणी चालक आता धास्तावले आहेत यासोबतच नियमांचं पालन करून सभा घेण्यास परवानगी मिळाली आहे कोरोनामुळे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सभा ऑनलाईन होत होत्या मात्र आता त्या ऑफलाईन घेण्यास ग्रामविकास खात्यानं मंजुरी दिली आहे मात्र ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्यानं अध्यादेश आला तरी ऑफलाईन सभा घेण्यास अजून एक महिना लागणार आहे शासकीय आदेशाभाधी तूर खरेदी लांबणीवर अशी हॅलो अहमदनगरची आजची हेडलाईन आहे शेतीमालाची मळणी सुरू झाल्यानंतर हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात येतात मात्र तुरीची मळणी सुरू होऊनही खरेदी केंद्र सुरू करण्याचा आदेश प्रशासनाला प्राप्त झाला नाहीये त्यामुळे तूर खरेदीत शेतकऱ्यांची मोठी लूट सुरू झाली आहे यासोबतच एसटीची देवदर्शन यात्रा सुरू होतीये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेली एसटीची देवदर्शन यात्रा आता पुन्हा सुरू होत असून पंचवीस डिसेंबरला अष्टविनायक यात्रेचं नियोजन केलं गेलं आहे तारकपूर आगाराच्या वतीनं पंचवीस डिसेंबर रोजी दोन दिवसांसाठी अष्टविनायक दर्शन यात्रा निघणार आहे आता बातमी कोरोनाची दहा महिन्यात एक हजार नागरिकांचा कोरोनानं ना घेतला बळी अशी दिव्य सिटीची आजची हेडलाईन आहे जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण वाढलं आहे मंगळवारी आणखी बारा जणांचा मृत्यू झाला आहे सोमवारी तेरा जणांचा बळी गेला होता दरम्यान गेल्या दहा महिन्यात कोरोनामुळे एक हजार एक जणांचा बळी गेला आहे दिवसभरात एकशे एकावन्न नवे रुग्ण आढळून आले आहेत यासोबतच आजच्या ताज्या हेडलाईन्ससह मी प्रियांका तुमचा इथेच निरोप घेते ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा द कॉलम स्तंभ विश्वासाचा आवाज जनतेचा